जो जो विद्यार्थी खेळ त्याला वार्षिक परीक्षेमध्ये 10 मार्क जास्त देण्याचं काम आपण करणार आहोत. त्यामुळे घरी सांगतोय खेळल्यामुळे मार्क आणि दुसरं खेळल्यामुळे पोट भरत नाही. तर मध्यंतरी माननीय मुख्यमंत्र्यांशी बाकी चर्चा केली, सगळ्या महापालिका आहेत, जिल्हा परिषद आहे, यांची बॅडमिंटन टीम, यांची कबड्डी टीम, यांची खो खो टीम, असे कॉन्ट्रॅक्टवर जर असे खेळाडू आपण त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट म्हणून कर्मचारी म्हणून लागले आणि त्यांच्या या अशा टीम बनवल्या आणि आंतर जिल्हा परिषदांच्या स्पर्धा भरवल्या तर खेळ येतो म्हणून नोकरी मिळते हे त्यातलं होऊ शकतं. आणि म्हणून असाही निर्णय केला आहे की आता 5% कोट्यातनं जसं स्पोर्ट्स कोट्यातनं नोकरी मिळते तसंच महानगरपालिका जिल्हा परिषदा अशा विविध संस्थांच्या टीम उभ्या करायच्या आणि त्यांचे खेळांचे सामने बनवायचे आणि त्यातून म्हणजे दुसरं वाक्य जे आहे खेळल्यामुळे सुद्धा पोट भरत. अनेक महाविद्यालय विद्यालयांमधून खेळाविषयीच माहितीच नाही. टीव्हीवर एखादा क्रिकेट पाहतो, एखादा काही अजून 4 गोष्टी बघतो एवढंच नाही, पण खेळ प्रत्यक्ष हा कसा, कोणता खेळ मी निवडला पाहिजे, कोणता खेळ मी खेळला पाहिजे, मी खेळलो म्हणजे पुढे मेडल मिळवणे खेळलं पाहिजे असं काही नाही. ते खेळण्याचा माझा उपयोग काय आहे, खेळल्यामुळे त्या विद्यार्थ्याचा त्या विद्यार्थिनीचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण जो विकास होतो तो या खेळामुळे होतो. आणि ते खेळ आपण आज कुठेच आपल्या याच्यात मोजत नाही आणि ती खेळ साक्षरता जी आहे, क्रीडा साक्षरता जी आहे, ती आपल्या देशामध्ये खूपच नगण्य आहे. म्हणजे जितकं लक्ष आपण बाकी साक्षरता किंवा कम्प्युटर साक्षरता वर देतो, कम्प्युटर लिटरेसी आणि जनरल लिटरेसीवर, त्या तुलनेमध्ये आपण स्पोर्ट्स लिटरेसीवर जर लक्ष द्यायला लागलो तर आपल्या देशातला आपल्या राज्यातला विद्यार्थी हा चांगला खेळ आणि त्यातले चांगले विद्यार्थी पुढे जाऊन आपल्या आयुष्यामध्ये खेळ हा त्यातला करिअर करते आणि मला असं वाटतं त्या दिशेने राज्य आपलं पावलं टाकत आहे. आपला क्रीडा विभाग आता त्याचं एक पोर्टल तयार करत आहे. अमुक एक बॅडमिंटनमध्ये या रँकिंगमध्ये त्याला एवढे मार्क मिळाले, एवढे मार्क मिळाले, एवढे मार्क मिळाले, एवढे मार्क मिळाले असल्याने त्याला शिवछत्रपती पुरस्कार दिला जाणार आहे. हे आपण पोर्टलवर टाकतो. प्रत्यक्ष पुरस्कार घोषित करायच्या 1 महिना आधी ते पोर्टलवर नेटवर दिसेल आणि कुठेतरी ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता, ज्याला जो पुरस्कार मिळतो तो डिझर्विंग असला पाहिजे.